नमस्कार मंदगिन ताई हा ताई मला काय सांगताल तुम्ही कालच्या काल, काल सकाळी बऱ्याच ठिकाणी एकाला दुसरी गाडी निघाली पहिल्यासारखे जे इमानदार घोडे आहेत आपल्यातले मी त्यांना एक सांगू शकेल की आजपर्यंत तुम्ही राहिले हे आपल्यासाठी नवीन नाही हो आतापर्यंत आपल्यामधून काही लोक निघून गेलेले आणि आता बी गेले पण आपण संघटना विरहित हे आंदोलन सुरू केलं होतं आपला नेता कोणी नाही आपलं नेतृत्व कोणी नाही आहे आपण स्वतःच स्वतःचे नेते आम्ही तुम्हाला समजायला आम्ही कोणी मोठे नाही हो ना आम्ही पुढारी आहेत आम्ही एवढंच तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही स्वतःच तुम्ही स्वतः नेतृत्व करा संघटनेमध्ये शक्ती असते आणि ती संघटनाची शक्ती आपण या पूर्ण विश्वाला सुद्धा ललकारू शकतो फक्त राज्यकारणच नाही फक्त न्यायालयच नाही तर पूर्ण विश्व सुद्धा आपल्या सोबत झुकू शकतं संघटनामुळे त्याच्यामुळं संघटना सोड संघटन सोडू नका आपली संघटना संगध, संघटनाची जी शक्ती आहे एकत्रीकरणाची एक जी शक्ती आहे ती संघटनेपेक्षा खूप मोठी आहे त्याच्यामुळं बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका विलिनीकरण ही आपली पहिली आणि शेवटची मागणी आहे आणि विलिनीकरण आणखीन झालेलं नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही या संघटना संघटन जे आपलं बनलेलं आहे याच्यामधून जर बाहेर गेले तर आपलं जे संघटन आहे हे तुटू शकतं आणि आपल्या अनेक भावांचं नुकसान होऊ शकतं त्या नुकसानाला तुम्ही तुम्ही करा आणि विश्वास ठेवा स्वतःवर तरी विश्वास ठेवा दुसऱ्या कोणावर जर विश्वास नसाल तर स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही शकता तुम्ही मनुष्य बघा शेतकऱ्यांचं उदाहरण घ्या इथून किती आंदोलन झाले तर स्वतंत्र, स्वतंत्र करण्यासाठी किती लोकांनी क्रांती केली आहे जीवनाचं बलिदान केलंय तुम्ही फक्त लढू शकत नाहीत का हो तुम्ही फक्त उठू शकत नाहीत का ड्युटीवर जाणं म्हणजे एक प्रकारची खरंच गुलामी आहे आजपर्यंत आपण लढत आलो आणि एक की तुमच्या कारवाया वगैरे माग घेण्यात येणार असं किती सांगितलेलं आहे परिवहन मंत्र्यांनी काल फक्त पहिल्यांदा सांगितले का याच्या अगोदर चार पाच वेळेस सांगितले तरी सुद्धा तुम्ही तग धरून राहिले आणि आता शेवटी अंड्या खांड्यावर आलेली गोष्ट आहे आणि तुम्ही बाहेर निघताय चुकीच आहे ना स्वतःवर विश्वास ठेवा लढू शकतो माणूस क्रांती करू शकतो माणूस घाबरायची गरज नाहीये आपण सर्व एकत्रित आहोत आपण क्रांती करू शकतो आपलं काहीच वाईट होणार नाही आपला गिरणी कामगार कोणीच करू शकत नाही आपल्यामध्ये ती पॉवर आहे लढायची आणि आपण एकटे एकटे नाही आहेत आपण सगळे कर्मचारी एकत्र आहे आपण आपला जो विजय आहे ना हा मिळवून घेऊ शकतो विलिनीकरण करायची पॉवर आपल्यामध्ये आहे घाबरायची गरज नाही एक वेळेस विनंती तुम्हाला हात पाय जोडून विनंती आहे घाबरू नका काहीच होणार नाही फक्त आणि फक्त एकत्रित राहा संघटित राहा आजचा निकाल कोर्ट देणार आहे आजचा निकाल आहे का आणि तरी सुद्धा निकाल जरी निकाल तर पॉझिटिव्ह येणारच आहे आणि तो आपल्याच बाजूने कारण परवा सरकारने सांगितले की विलिनीकरणाबाबत ते विचाराधीन आहेत एक वेळेस आपला सदावरती सरांवर विश्वास ठेवा आमच्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई माझी पण एक रिक्वेस्ट आहे ज्यांनी खरोखरच गाड्या काढलेल्या आहेत त्यांनी कुठंतरी नैतिक जबाबदारी स्वीकारा मित्रांनो तुमचा संघटना प्रेम सोडा तुम्ही चाक गाडीचं चा फिरवलेला आहे ते इथल्याच नाही पूर्ण दोनशे पन्नास जे पटले नाही तर तुमच्या सुद्धा फिरवलेलं आहे आमची नाही कमीत कमी तुमच्या बायका एकरांच्या ऐवलांची तरी काळजी करा हे राज्य करते तुम्हाला तुमच्या घरासहित विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो खाजगीकरण झाल्यावर आणि त्याला सर्वस्वी जबाबदार जे गाड्या काढलेले संघटनेचे गद्दार आहेत ते राहणार आहेत सचिदानंदपुरी आझाद मैदान मुंबई न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला लाईक करायला विसरू नका आणि दररोजचे अपडेट भेटण्यासाठी बेल ऐकून दाबायला जरूर विसरू नका धन्यवाद